नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 30 ऑक्टोबर 2021, आज महाराष्ट्रातील विविध भागात कापसाला काय भाव मिळत आहे ते बघूया। सर्वप्रथम बीड 8200 रुपये भाव मिळत आहे, त्यानंतर चिमूर 8100 ते 8300 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, पाचोरा जळगाव 8100 रुपये भाव मिळत आहे, परभणी 8300 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, नेवासा अहमदनगर 8300 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, मानवत परभणी 8300 रुपये भाव मिळत आहे, माऊर नांदेड 8200 रुपये भाव मिळत आहे, देऊळगाव राजा बुलढाणा 8200 रुपये भाव मिळत आहे, पुलगाव 8400 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, जाफराबाद जालना 8100 रुपये भाव मिळत आहे, हिंगणघाट 8400 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, धुळे 8200 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, पैठण औरंगाबाद 8200 रुपये भाव मिळत आहे, मानोरा वाशिम 7700 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, भिवापूर नागपूर 8200 रुपये भाव मिळत आहे, खामगाव बुलढाणा 8250 रुपये भाव मिळत आहे। गुणवत्तेनुसार भावात 300 ते 400 रुपयापर्यंत कमी जास्त होऊ शकतो। या सर्व भावावरून एक गोष्ट लक्षात येत असेल की यावर्षी कापूस खूप तेजीत आहे, पण दुसरं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या प्रमाणात कापसाचे भाव वाढत आहेत त्याच प्रमाणात यावर्षी शेतकऱ्याचा खर्चसुद्धा वाढला आहे। यावर्षी फवारणीमध्ये खूप पैसे गेले आहेत, तसेच सततच्या पावसामुळे सर्वत्र कापूस उत्पादनात घट बघायला मिळत आहे, आणि आता वेचणीसाठी सरासरी विचार केला तर कमीत कमी 7 रुपये किलोपासून ते कुठे कुठे 15 रुपये किलो वेचणीसाठी द्यावे लागते, म्हणजेच कमीत कमी 1000 रुपये खर्च वेचणीमध्ये जात आहे। तुम्ही तुमच्या भागात काय भाव मिळत आहे आणि वेचणीसाठी किती खर्च येत आहे हे कमेंट करून नक्की सांगा। कमेंट करताना आपले नाव, गाव, जिल्हा आणि भाव अशा स्वरूपात कमेंट करा। धन्यवाद।